मित्रांनो, बघताय आपल्या कोकणामध्ये खास करून गावी बनणारी हे वाटण बनवून तयार केलेले वरण कशा प्रकारे झालेलं आहे आणि त्याला कलर पण बघा कशा प्रकारे आलेला आहे मस्तपैकी, आणि आमच्या किचनमध्ये खमंग असा सुगंध सुटलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की वाटण बनवून तयार केलेले वरण, आणि हे वरण माझी आई बनवणार आहे. विशेष करून मित्रांनो, कोकणामध्ये आपल्याकडे लग्न समारंभ असो, कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो, त्यावेळेस जे गावजेवण म्हणते ना, त्या गावजेवणामध्ये खास वरण म्हणजे डाळ म्हणते ती कुठल्याही प्रकारे फोडणी न देता, कुठल्याही प्रकारे तेल न टाकता वाटण बनवून तयार केलेले हे वरण असते. हे वरण कसे बनवायचे, ते बनवण्याची पद्धत कशी आहे, अतिशय रुचकर टेस्टी लागते हे वरण. तुम्ही हे वरण जर खाल ना कधी, तुमचा एक घास सरत जाईल. तर या वरणाची रेसिपी कशी आहे, तो वरण कसा बनवायचा, हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. तर तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग असणार हा व्हिडिओ. बघताय सर्वात प्रथम आपल्याला ही डाळ आहे, मुगाची डाळ बघताय, ती आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. तुम्हाला किती अंदाजाने लागेल तेवढी. आता आपण ही 4-5 माणसांसाठी आम्ही घेतोय डाळ. ही आहे मुगाची डाळ, आपल्याला ही आता उकळून घ्यायची आहे. याच्यावरती मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे, नंतर मग आपण बाकीची कृती तुम्हाला दाखवू की नेमकं कसं करायचं आहे. बघता मित्रांनो, हे आमचं किचन आहे आणि आई आहे. आज आमच्याकडे गोडं वरण म्हणजे वाटण बनवून तयार केलेले वरण बनणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आईला विचारूया. काय काय लागतं आई? याच्यामध्ये बघता हे धणा आहे, बडीशेप आहे, हळद आहे, आणि त्यानंतर हे काय, हे जिरा पावडर केले ना आपण. एक टोमॅटो घेतलाय, अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली आहे, आणि कांदा घेतलाय, अर्धा पाऊन कांदा घेतलाय, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 4-5. आता आपल्याला हे पहिलं काय करायचं, तिकडे आपलं हे पण तयार झालं ना, डाळ उकळून तयार झालेली आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिलं वाटण तयार करायचं का, मिक्सरला आपल्याला लावण्यासाठी वाटण तयार करायचंय. त्यासाठी काय करायला लागेल, पहिलं खोबरा काढून घ्यायचं ना, खोबऱ्याचे हे आपले तुकडे आहेत ते काढायचे आहेत. आता या साईडला बघताय आमची ही छोटीशी कोयती, गावावरून आम्ही आणली होती, त्या कोयतीचा वापर करून आम्ही हे खोबरे काढतोय. असे हे तुम्ही तुकडे काढून घ्यायचे, तुम्हाला जेवढे लागतील तेवढे ना, हे असे तुकडे काढून घ्यायचे, कारण आपल्याला वाटण तयार करायचे. आणि हे आपण फक्त ओल्या खोबऱ्याचंच करू शकतो की सुक्या खोबऱ्याचा पण करू शकतो, सुक्याचा पण करू शकतो, पण ओल्या खोबऱ्याचं चांगलं एकदम गोडी डाळ चांगली बनते. सो आता त्यासाठी आम्ही हे खोबऱ्याचे तुकडे काढतोय. होऊन झालं एवढ्यामध्ये, एवढ्यामध्ये होऊन झालं. तर तुमची डाळ जेवढी असेल ना तेवढी, आता आमची डाळ बघा ही 3-4 जणांसाठी आहे, त्याच्यामध्ये हे होऊन झालं. आता हे बारीक त्याच्यामध्ये कांदा पण कापायचा का, हे बघा. आता हे आई खोबरा पहिला बारीक तुकडे करते, नंतर मग कांदे पण करायचे ना बारीक. सो असं हे सगळं कापून घ्यायचं तुम्हाला. हळद, बडीशेप, कांदा आणि खोबरा हे सगळं, आणि लसूण पण थोडी, लसणाचे 4-5 पाकळ्या, आपलं सगळं हे याच्यामध्ये प्लेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, नंतर मिक्सरला लावायचं आहे. तर हे वाटण, बेसिकली जे वाटण आहे ना ते महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला हे वाटण बनवून नंतर मग ते वरण बनवायचं आहे. आता हे कुठल्याही प्रकारचं तेल न टाकता, म्हणजे आता आजकाल आपण सगळं बघतो की जेवणामध्ये तेल कमी वापरायचं, कुठल्याही प्रकारचे फॅट्स वाढतील अशा प्रकारचं जेवण नाही खायचं. तर हे ऑलरेडी गावच्या ठिकाणी आपण मेंटेन करत होतो पूर्वी, विसरत चाललो आहे आपण. आणि आता हे बघा इकडे या साईडला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आम्ही वाटण तयार करण्यासाठी हे सगळं मिश्रण टाकलेलं आहे, आणि याच्यामध्ये हे पण लसणाच्या पाकळ्या पण टाकायच्या का, हां हे घ्या, लसणाच्या पाकळ्या पण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि हे नंतर वाटायचं ना. चला आम्ही आता मिक्सरला लावतोय. आता याच्यामध्ये जिरा पावडर पण आईने टाकलंय ना, जिरा पावडर पण वाटणालाच टाकलंय, हळद पण टाकले, आणि सगळं मिश्रण टाकलंय, म्हणजे काहीच ठेवलं नाही. जेवढे पण आपण काही साहित्य घेतलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकलं. फक्त टोमॅटो वरून टाकायचं असतो का, फक्त टोमॅटो पेंडिंग ठेवलाय, तो आपल्याला नंतर वरणामधून वरून टाकायचं. बाकी वाटणाला सगळं आहे ना ते सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे, जिऱ्यापासून, हळदीपासून, खोबरा, लसूण, कांदा, सगळं सगळं याच्यामध्ये वाटणाला घेतलेलं आहे. बघतंय आता हे पिवळसर वाटण तयार होत आहे.
गावच्या ठिकाणी मित्रांनो हे पाट्यावरती वाटतात ना आई, गावच्या ठिकाणी हे पाट्यावरती वाटतात आणि वाटण तयार करतात, पण ती पाट्याची चव वेगळीच असते ना आई, पाट्याच्या वाटणाला चव मित्रांनो वेगळी असते. बहुतेक झालेलं आहे बारीक, याला कलर पण बघा कसा एकदम पिवळसर आलेला आहे. आणि ही डाळ पिवळी डाळ पण बोलतात, गोडी डाळ पण बोलतात हिला, आणि वाटण तयार करून बनवलेली डाळ पण बोलतात. आता हे आई कसं पहिले एका प्लेटमधून काढून घ्यायचं ना, कसं काढते आई हे सगळं वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेते. हे असं वाटण काढून घेतलेलं आहे, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये. पाणी टाकायचं असतं सगळं, असं हे पाणी टाकलेलं वाटणामध्ये पाणी टाकलेलं आहे पूर्ण, आणि हे थोडंसं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता या साईडला आता काय करायचं, हे आपलं वाटण झालेलं आहे तयार, नंतर काय करायचं आपल्याला परत हे स्टोव्ह चालू करायचं का गॅस? आता हे गॅस चालू करायचं आहे आणि नंतर मग हे वाटण काय करायचं, त्याला फोडणी करायचं का डायरेक्ट टाकायचं का कसं काय? म्हणजे काहीच नाही करायचं, नंतर मीठ वरून टाकायचं नंतर. आता हे बघा हे सगळं जेवढं वाटण आहे ते आम्ही डायरेक्टली वरून टाकतोय, हे वाटण असं वरून टाकलेलं आहे या डाळीमध्ये. आणि कढीपत्ता कधी टाकतात मग? कढीपत्ता वरून टाकायचा आणि टोमॅटो वरून टाकायचा असतो. आता ही डाळ आपली अगोदर शिजलेली, त्याच्यामध्ये फक्त हे वाटण टाकले वरून, आणि अशा प्रकारचं हे सगळं फिरवून घ्यायचं आहे. गावाला चुला असतो, मोठे चुले बनवतात ज्यावेळेस लग्न वगैरे असतं त्यावेळेस, तर त्या चुल्यावरती अशाच प्रकारे डाळ उकडलेली असते, त्यानंतर वरून हे वाटण टाकतात ना. हे बघा आता कशा प्रकारचं हे, आणि याला एक वेगळा स्मेल असतो. आता हे थोडासा स्मेल यायची सुरुवात झालेली आहे, एक धन्याच्या बडीशेपचा तो एक स्मेल असतो, तो स्मेल यायला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी. एक त्याला अरोमा बोलतात, अरोमा यायला लागलाय, आणि मस्तपैकी आता आपली ही डाळ तयार होणार आहे. आता इकडे आई टॉमॅटो आहे ती कापून घेते, बघा एकदम बारीक पण नाही, थोडंसं मीडियम साईजचे हे कापून तिने घेतलेले आहेत. आणि पूर्ण टॉमॅटो नाही लागणार का आपल्याला? जेवढं लागेल तेवढं, आता आम्हाला हे जास्त काय आमचं कमीच आहे वरण, त्याच्यामुळे जास्त लागणार नाही. आई बोलते अर्ध्या टोमॅटोमध्ये होऊन जाईल, म्हणून आम्ही अर्धा टोमॅटो बघा कसं कापलाय तिने इकडे. आणि आपली इकडे डाळ पण मस्त कळायला ठेवलेली आहे, कळायला की आपण मीठ टाकू, त्यानंतर हे सगळं वरून टाकल्यानंतर आपली डाळ तयार असेल. ही वाटण बनवून तयार केलेली डाळ आहे. हे वाटण बनवून तयार केलेले वरण कशाप्रकारे झालेलं आहे, आणि त्याला कलर पण बघा कशाप्रकारे आलेला आहे मस्तपैकी, आणि आमच्या किचनमध्ये खमंग असा सुगंध सुटलेला आहे. सो मित्रांनो फायनली वरण झालेलं आहे तयार, आपलं हे वाटण बनवलेलं वरण तयार झालेलं आहे. बघताय कशा प्रकारचा कलर आलेला आहे आपल्या गावाकडे कोकणामध्ये खास विशेष करून बनणारं हे वरण. आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो याची चव कशी आहे नेमकी. हे आता वरण मी सूप म्हणून पिणार आहे, आईने बनवलं आहे. आपण सूप बाहेर जाऊन पितो ना ते सूप नाही, हे सूप आपल्या गावचं ग्रामीण ठिकाणचं सूप आहे, आणि त्याची चव तुम्हाला सांगतो कशी आहे. बघताय इकडे खाली बसलो आहे, आता हे वाटीमध्ये घेतलं आहे मी, आणि चव तुम्हाला सांगतो मीठ वगैरे कसं पडलंय काय. गरम आहे थोडासा, लाजवाब एक नंबर. जे गावाला म्हणतं ना तसं सेम टू सेम बनलेलं आहे अप्रतिम. मित्रांनो तुम्ही हे वरण तयार करा नक्की घरी, तुमच्या अतिशय कमी साहित्यामध्ये बनणारं हे आपलं गावाकडचं वरण, कोकणातलं वरण. त्याची रेसिपी आईने बनवली, आईवरती तिकडे अजून बाकीच्या काही रेसिपी आहे, आमच्या घरामध्ये लागणारं जेवण बनवते. सो तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे वरण, गावचं वरण वाटण बनवून तयार केलेले वरण कसं वाटलं, त्याच्या रेसिपी तुम्हाला कसा वाटला. रेसिपी तुम्हाला आवडलं असल्यास, व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाजूला एक घंट्याचं बटन आहे ते पण दाबा, जेणेकरून ज्यावेळेस आपल्या घरामध्ये नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर येईल, आणि आपण कनेक्टेड राहू. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा जसं कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. लवकरच भेटू पुढच्या एका कुठल्या तरी नवीन रेसिपीमध्ये.